महाराष्ट्रातील जेवढेही बारावी कॉमर्सचे आर्ट्सचे आणि सायन्सचे मुलं दोन हजार चोवीसमधून मधून एक्झाम देणार आहेत किंवा कोणत्याही वर्षी एक्झाम देणार आहेत तर त्यांना सर्वात अगोदर एक्झाम देण्या अगोदर तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन किंवा शाळेमध्ये जाऊन परीक्षा फॉर्म भरावा लागतो जो की सतरा नंबरच्याही स्टुडंटला फॉर्म नंबर, नंबर सतरा भरून जे स्टुडंट एक्झाम द्यायला त्यांच्यासाठीही लागू होतो आणि जे रेग्युलरमधून मधून स्टुडंट आहेत ज्यांनी रेग्युलर कॉलेजला वगैरे जातात त्यांच्यासाठीही लागू होतो तर काही अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागतो तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या कॉलेज मार्फत दिलेला फॉर्म असेल आणि आता आता या फॉर्म मध्ये काही अशा प्रकारचा फॉर्म आलेला असेल तुम्हाला ज्याच्यामध्ये एकवीस सेक्शन पर्यंत एकवीस नंबर पर्यंत अर्ज वगैरे दिलेले आहेत जे तुम्हाला भरायचे आहेत तर कोणत्या कोणत्या कॉलममध्ये कोणती इन्फॉर्मेशन भरायची आहे जेणेकरून चुकली इन्फॉर्मेशन पुढे तुम्हाला मनस्ताप होणार नाही हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आणि कोणते कोणते तुम्हाला अ ह्या फॉर्मसोबत कागदपत्रे जोडावी लागतात परीक्षेसाठी ते आपल्याला आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये डिस्कस आहे सर्वात प्रथम कॉलेज इंडेक्स नंबर असतो तो तुमच्या कॉलेजचा जसं तुमच्या वर्गामध्ये तुमचा एक रोल नंबर हजेरी क्रमांक असतो तसंच कॉलेजचाही एक हजेरी क्रमांक बोर्ड नंबर असतो जो महाराष्ट्र बोर्डाकडे महाराष्ट्र स्टेट सेकंडरी हायर सेकंडरी बोर्ड पुणेकडे रजिस्टर असतो त्यामुळे इथले जे नंबर आहेत हे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कॉलेज स्वतः प्रिंट करून देईल जसं आता माझ्या क्ला मी माझं जिथं ऑफलाईन क्लासेस आहेत तिथल्या कॉलेजच्या स्टुडंटला त्यांच्या कॉलेज मार्फत असं काही प्रिंट करून दिलेलं आहे सो इंडेक्स नंबर हे कॉलेज कडून दिल्या जाते युडाईज नंबर सुद्धा कॉलेज मार्फतच देण्यात येतं आता हे युडाईज नंबर म्हणजे काय तर सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट हे कॉलेजसाठी साठी त्याच्याकडे तुम्ही जास्त फोकस करायचं नाही त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म आहे काही अशा पद्धतीचं फॉर्म आहे याच्यामध्ये थोडंफार कॉलम चेंज होऊ शकतात जसं आता इथे चेक करा इथं स्टुडंट सरळ आय डी सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला कॉलेज मार्फतच देण्यात येतं ते तुम्हाला भरायचं असतं ओके काही काही स्टुडंट्स इथं त्यांचा आधार नंबर वगैरे लिहून टाकतात तर ते चुकीचं आहे आता ज्यांच्या ज्यांना सरळ आय डी घेण्यात प्रॉब्लेम होत आहे त्यांनी सर्वात पहिले काय करायचं आहे तुमची दहावी पासची जी टी सी आहे दहावी पासचं टी सी ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा जो दाखला असतो टी सी त्याच्यावर तुमचा स्टुडंट सरळ आय डी असतो तुम्ही जर टी सी कॉलेजमध्ये दिला असताल तर कॉलेजला अर्ज करा कॉलेजमधून ते आहे किंवा दहावी पास झाल्यानंतर तुमच्याजवळ जर टी सीचे झेरॉक्स तुम्ही काढून ठेवला असाल तर त्याच्यावर तुम्हाला तुमची स स्टुडंटची सरळ आय डी दिसते तिथून ते लिहून टाकायचंय ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन सिरियल नंबर हे कॉलेजमार्फत देण्यात येतो त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेजचा एक केंद्र क्रमांक असतो प्रत्येक कॉलेजचा एक केंद्र क्रमांक असतो तो तुम्हाला इथं लिहायचा असतो कॉलेजचा जो सेंटर कोड आहे तुम्ही त्या कॉलेजच्या कोणत्याही शिक्षकांना विचारा की सर आपल्या कॉलेजचा केंद्र क्रमांक सेंटर नंबर काय ते तुम्हाला सांगतील त्याच्यानंतर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे लास्ट नेम किंवा स्टुडंटचा सरनेम तिथे तुम्हाला लिहायचं आहे जसं किती तुम्ही चेक करू शकता ओके आता कधी पण लास्ट नेम लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्या लास्ट नेम म्हणजे काय की तुम्हाला तुमचं तिथं आडनाव लिहायचं आहे आता हे लिहित असताना खूप सारे टीचर्स म्हणतात की ब्लॅक पेन यूज करू नका किंवा ब्लू पेन यूज करू नका तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फक्त आणि फक्त ब्लॅक पेन यूज युज करायचा आहे आणि लिहित असताना दुसरी बाराखडी जसं की स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं नाहीये लोअर केसमध्ये अपर केस मध्ये तिथं तुम्हाला लिहायचं जसं की सरनेम लिहित असताना तुम्हाला काही अशा पद्धतीने तिथं तुमचं सरनेम लिहायचं आहे फर्स्ट नेम जे आहे ते सुद्धा तुम्हाला काही अशाच पद्धतीने लिहायचं आहे मेक sure शुअर करा की तिथं तुम्ही तुमचं काही खाडाकुड होऊन देणार नाही तिथे जर खाडाकूड झालं तर तुम्हाला पुन्हा वापस नवीन फॉर्म घ्यावे लागेल बरोबर आहे आणि मग सुरुवातीपासून तुमचं प्रोसेजर प्रक्रिया स्टार्ट करावं लागेल किंवा कॉलेजमध्ये गर्दा असते लाईनीमध्ये थांबावं लागेल आता मिडल नेमच्या तिथं मी माझ्या वडिलांचं नाव लिहायलो वडिलांचं नावाच्या शेवटी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथा असते की काय काय जण त्यांच्या वडिलांच्या नावा पुढे राव हा शब्द लावत असतात तर आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कन्फ्यूज होत असाल की राव लावायचं का नाही तर तुम्ही डायरेक्टली तुमचं दहावीच अं मार्क मेमो जाऊन चेक करा जे तुम्हाला शाळेकडून सनद मिळालेला आहे किंवा गुणपत्रिका आहे त्याच्यावर तुम्ही राव लिहिलेला आहे का नाही जर राव लिहिलेला असाल तर ॲज इट इज लिहून टाकायचं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे ही की तुम्हाला इथं जे जे नाव तुम्ही लिहिताल ते सर्व माहिती तुम्हाला तुमच्या हॉल हॉलटिकीटवर येईल आणि जर इथं लिहित असताना माहिती चुकीची भरलात तर तुमचा हॉल तिकीट चुकीचा येतो हॉल तिकीट चुकीचा आला तर मग पुन्हा आणखी तुम्हाला वापस ही प्रक्रिया डबल करावं लागते त्याच्यासाठी कॉलेज मार्फत तुम्हाला तीन दिवसाचा वेळ देण्यात येतो काही काही वेळा कॉलेजकडे फंड नसल्यामुळं स्वतः विद्यार्थ्याला स्वतःचे पैसे खर्च करून नजिकच्या बोर्डाच्या जा, मध्ये जावं लागतं जसं आता का देगलूर जिल्हा सॉरी नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल किंवा उस्मानाबाद जिल्हा असेल या सर्वांना लातूर बोर्डामध्ये जावं लागतं आणि मग ते दोन तीन हजार तुमचे पैसे खर्च होतात त्यामुळे अचूक काम तुम्हाला करायचं आहे ओके त्याच्यानंतर आईचं जे नाव आहे ते आईचं नाव तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की आईचं ना नाव लिहित असताना तुम्हाला चुकायचं नाहीये नाए। ओके कारण आईचं जर नाव लिहित असताना चुकलं तर मग तुम्हाला एक्झाम मध्ये जे तुमचं हॉल तिकीट वगैरे येत असते त्याच्यावर तर तुमचं आईचं नाव चुकीचं येते प्लस तुम्हाला रिझल्ट ज्या वेळेस तुम्ही चेक करत असता दहावीला लक्षात ज्या ज्यावेळेस दुपारी एक वाजता रिझल्ट लागला होता तुम्हाला तुमचा हॉलटिकीट तुम्हाल नंबर आणि आईचं नाव टाकावं लागलं असतं आणि मग ते जर चुकीचं पडलं तर रिझल्ट मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात त्यामुळे आईचं नाव मध्ये चुका करायचा नाही त्याच्यानंतर जे तुमच्या आधार कार्डवर तुमचा पत्ता आहे रहिवाशी पत्ता तो तुम्हाला इथं लिहायचा आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आहे आ, ते तुम्हाला काही अशा पद्धतीचं दिलेलं आहे रेसिडेन्शियल ऍड्रेस नंतर तुम्हाला इथे पिनकोड दिलेला असेल तर पिनकोड जे पण तुमचा पिनकोड आहे ते लिहून टाकायचं आहे प्रत्येकाच्या आधार कार्डवर त्यांच्या त्यांचा रहिवासी पत्त्याचा पिनकोड असतो त्यानंतर तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की बाबा मोबाईल नंबर मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरीली तुमचं स्वतःचं वैयक्तिक मोबाईल चाल द्यायचं आहे ज्याच्यावर तुम्ही रिचार्ज वगैरे करत असता तो नंबर द्यायचा आहे व्हॉट्सअप नंबर दिलात आणि तो जर व्हॉट्सअप नंबर व हो कॉलिंग आणि एस एम एस फीचर नसतील तर मग ते पुढे जाऊन कुठं ना कुठं तुम्हाला प्रॉब्लेम येईल कारण जर सपोज आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्झामचं सेंटर चेंज झालं तर बोर्डाकडून तुम्हाला सूचना व मेसेज वगैरे दिल्या जातात ते तुमच्या मोबाईलवर येतात डेट ऑफ बर्थ लिहित असताना तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ सर्वात पहिले डेट लिहायची आहे तर काही अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही सोळा शून्य दोन Uh, मी तर रेड पेनचा वापर करायलो जेणेकरून तुम्हाला दिसावं म्हणून पण तुम्ही तिथं फक्त ब्लॅक कलरच तुम्ही तिथं यूज करायचं आहे ओके चेक करतो कोणतं ठळक दिसेल हा हा ठळक दिसत आहे सर्वात पहिले तुम्हाला डेट लिहायचा आहे सोळा तारीख महिना लिहायचा शून्य दोन फेब्रुवारी महिना आणि त्याच्यानंतर जे पण तुमचं जन्माचं तिथी असेल इसवी सन असेल ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे फॉर्म बघत बघत नाही माझीच डेट ऑफ बर्थ लिहून टाकता होऊन जायचं ओके चला त्याच्यानंतर आधार कार्ड जो आहे तो तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर दिसेल जे पण बाराकडे आधार नंबर आहे, अं आहे काई -काई ए, ते तुम्हाला इथं अचूकपणे लिहून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो सिग्नेचर आहे काही काय स्टुडंट जे आहेत ते सर्वसाधारणपणे एकदम नॉर्मली सिग्नेचर वगैरे करत असतात आता सपोज आता माझं नाव जर प्रसाद असेल तर काही काही विद्यार्थी असंच लिहून टाकतात सरळ सरळ असंच बेस्ट पद्धतीने लिहून टाकायचं आहे आणि इथं जे सिग्नेचर कराल तेच सिग्नेचर तुम्हाला तुमच्या सेम सिग्नेचर तुम्हाला तुमच्या हॉल वर येईल आणि एक्झाम देत असताना जो सिग्नेचर तुम्ही इथे कराल तोच सिग्नेचर जो सिग्नेचर तुम्ही इथं कराल तोच सिग्नेचर तुम्हाला पेपर देत असताना तिथं पेपरमध्ये करायचा आहे त्यामुळे इथले सिग्नेचर लक्षात ठेवा काही काही जण फॉर्ममध्ये येण्यासाठी दोन तीन वेगवेगळे सिग्नेचर वगैरे ठेवत असतात ते चुकीचं आहे आता तुम्ही जर सिग्नेचर करत असताना हे जर याच्या बाहेरमध्ये आलात तर मग कदाचित तुमचा फॉर्म जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे व्यवस्थित पद्धतशीर कार्यक्रम करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इथे दिलेला आहे तुम्हाला आ, स्ट्रीम आता स्ट्रीम म्हणजे काय की तुम्ही कोणत्या माध्यममध्ये शिकत आहात कोणत्या फील्ड आहे तुमचं सायन्स आहे आर्ट्स आहे कॉमर्स आहे की एच एस एच एस सी वोकेशनल आहे तर जे कॉमर्सवाले विद्यार्थी असतील त्यांनी या कॉमर्स मधला ह्याला ब्लॅक ना फील करून टाकायचं आहे आर्ट्स वाल्यांनी आर्ट्सला करायचं आहे ओके त्याच्यानंतर जेंडर जेंडर म्हणजे जे पण तुम्ही स्त्रीलिंग असाल तर फीमेल ला हे करायचं आहे पुल्लिंग असाल तर मेलला हे करायचं आहे म्हणजे स्त्री असाल तर फिमेल मेल असाल तर मेलला त्याच्यानंतर नवीन फॉर्म मध्ये हा जो फॉर्म तुम्ही बघताय हा दोन हजार वीस पर्यंतचा फॉर्म होता बट त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये हा फॉर्म आला ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एक योग्य स्थान देण्यात आलेला आहे जसं की मेल असेल तर मेल आहे फिमेलला फिमेल ला आहे ट्रान्सजेंडरला ट्रान्सजेंडर आहे थोडस नवीन फॉर्म बद्दल आपण डिस्कशन करूया जुन्या फॉर्म नको तर नवीन फॉर्म मध्ये तुम्हाला असं पद्धतीचे काही ऑप्शन्स आन्सर देण्यासाठी से सेपरेट असं बॉक्सेस केलेलं आहे ओके जसं की आता इथं कॉमर्स आहे तर सर्वात पहिले कॉमर्स वाल्यांसाठी इथं बॉक्स आहे तर इथे तुम्हाला तीन नंबर लिहायचा आहे कॉमर्स वाल्यांसाठी इथं तीन नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर मेल असाल तर एक नंबर फीमेल असाल तर दोन ट्रान्सजेंडर थर्ड पार्टी ॲप सॉरी थर्ड तृतीयपंथी पंथी तुम्ही असाल ओके तर तुम्हाला तिथं तीन ह्याला सिलेक्ट करायचं आहे ओके असाल तर आता इथं मी मेल असल्यामुळं एकला इथं सिलेक्ट करत आहे त्याच्यानंतर इथं मायनॉरिटी रिलिजन असं तिथं आलेलं आहे हाफ थोडस माझा असलेला फॉर्म क्लिअर दिसत नाहीये त्यामुळे मी तुम्ही इथला माहिती सांगतो इफ बिलॉग्स टू मायनॉरिटी रिलिजन मायनॉरिटी या शब्दाचा अर्थ आहे अल्पसंख्याक भारतामध्ये ज्या पण जातीचे लोक एकदम ओव्हरऑल लोकसंख्यापैकी ज्या पण जातीचे लोक एकदम कमी असतात त्याला अल्पसंख्याक असे म्हणतात ओके okay. आता इथं इफ बिलॉंग टू मायनॉरिटी रिलिजन आता तुमच्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थी जे असतात ते हिंदू असतात बरोबर आहे त्यामुळं तुम्हाला इथं झिरो लिहायचं आहे बरोबर आहे हिंदू अँड नॉन अदर नॉन मायनॉरिटी म्हणजे आपली जे संख्या आहोत आपली हिंदूंची संख्या अल्पसंख्याक हो जास्तीत जास्त लोकसंख्या आपली त्यामुळे आपल्याला इथं आन्सर लिहित असताना इथं तुम्हाला शून्य लिहायचं आहे ओके डन त्याच्यानंतर जर तुम्ही आ, मुस्लिम असाल तर तुम्हाला तिथं एक लिहायचं आहे ख्रिश्चन असाल तर दोन बुद्धिस्ट असेल तर तीन सिख असेल तर चार पारसी जैन ज्यू समाजाच्या असाल तर त्या हिशोबाने तुम्हाला तिथं नंबर्स टाकायचे आहेत ओके त्याच्यानंतर कॅटेगरी की कॅटेगरी कोणती मध्ये येईल तुमची तर मॅक्सिमम आपण जे सगळे इथे व्हिडिओ पाहतच आहोत ते ओपन मधून येत असाल तर इथे तुम्हाला असं ओपनला सिलेक्ट करायचं आहे असं रे ब्लॅक कलर ना हा पूर्णच्या पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला असं नऊ नंबर टाकायचा आहे ओके बाकी तुम्हाला इथं आणखी काही ऑप्शन असतील एस सी एस टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी त्याच्यानंतर ओबीसी एसबीसी ओपन मराठा ESBC आणि मुस्लिम एसबीसी तुमच्या तुमच्याजवळ मॅक्सिम जणांना माहीत आहे तुम्ही कशामध्ये येत असतात ओके त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ते म्हणजे आता इथं मी ओपन मध्ये येत असल्यामुळं मी इथं झिरो नऊ टाकेन असं राईट डन त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे है की हँडिकॅप दिव्यांग दिव्यांग म्हणजे काय जर तुम्ही हँडीकॅप वगैरे असाल तर तुम्हाला तिथं दिव्यांगचं ऑप्शनला सिलेक्ट करावं लागेल बट तुम्ही हातापायाने एकदम सही सलामत आहात काहीही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तुमच्याजवळ दिव्यांगाचं सर्टिफिकेट पण नाहीये असं काही गोष्टी नसतील तर मग तुम्ही एकदम व्यवस्थित धडधाकट असाल तर तुम्ही इथं नॉन हँडिकॅपला सिलेक्ट करायचं नॉन हँडीकॅपचा नंबर किती आहे डबल झिरो नॉन हँडिकॅपचा नंबर आहे डबल झिरो ओके डन त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे आता जे जे दिव्यांग असतील त्या दिव्यांगाची एक लिस्ट आहे okay, कि बाबा एक्झॅक्ट तुम्ही कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहात काय नाही तर त्याच्या संबंधित तुम्हाला एका मिनिटात मी शो करेन ओके जस्ट वन सेगेन आय डोंट नो दिस आणि पार्शली ब्लाइंड असाल तर तुम्हाला असं इथं झिरो वन लिहायचं आहे हे तुम्हाला बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर मिळेल किंवा तुम्हाला ते जरी नसेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल तर त्या दिव्यांग सर्टिफिकेटवर तुम्हाला तेथील माहिती मिळून जाईल ओके okay, डन आता इथं मोस्ट ऑफ स्टुडंट्स नॉर्मल असल्यामुळं मग तिथं झिरो वन लिहून टाकतो झिरो झिरो लिहून टाकतो ओके त्याच्यानंतर आहे मोड्स ऑफ इन्स्ट सॉरी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तुमच्यापैकी मॅक्सिमम जण जे हे व्हिडिओ पाहत आहेत ते मराठी मीडियम मधून असतील सर माझं इंग्लिश आणि अकाउंट इंग्लिश मधून आहे बाकी सर्व मराठी मीडियम मधून आहेत तरी सुद्धा ते सर्व स्टुडंट मराठी मधूनच गृहीत धरले जातात ओके तर मग अशा सर्व स्टुडंटनी काय करायचंय इथं दोन माहिती लिहायचंय जर तुमचे सर्वच्या सर्व विषय अं मराठी इंग्लिश मध्ये असतील अर्थशास्त्र ओसीएम त्याच्यानंतर एसपी पी सहकार सगळे सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट इंग्लिशमधून असतील तर तुम्ही तिथं इंग्लिश लिहायचंय ओके बाकी गुजराती मीडियम कन्नडा उर्दू असेल तर त्या हिशोबाने तिथं लिहून टाकायचंय त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट येते टाईप ऑफ कॅन्डिडेट टाईप ऑफ कॅन्डिडेट म्हणजे काय की जे, का जे विद्यार्थी जो सभासद कॅन्डिडेट पेपर देत आहे त्याचा एक्झॅक्टली प्रकार कशा पद्धतीमध्ये येते आता सर्वात फर्स्ट लक्ष द्या की इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की फ्रेश और रिपीटर फ्रेश ऑर रिपीटर म्हणजे काय की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम बारावीची एक्झाम देत असाल तर तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये फ्रेश फ्रेशमध्ये येत असता त्यामुळं तुम्ही इथं असं फ्रेशला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ए लिहायचं आहे तुम्ही जर याच्या अगोदर एक्झाम दिलेल्या असताल ऑलरेडी पाच वर्षाखाली दहा वर्षाखाली कधी ना कधी लाईफमध्ये बारावीची एक्झाम देत आहात सतरा नंबरचं फॉर्म भरत आहात किंवा दोन हजार तेवीस मध्ये किंवा जून दोन हजार तेवीस मध्ये बी एक्झाम दिला असाल फेल झाला असेल तर तुम्हाला इथं रिपीटरच्या गोल करून इथं किती लिहायचंय दोन त्याच्यानंतर रेग्युलर रेग्युलर म्हणजे जे रेग्युलर कॉलेजला जातात सर्व क्लास वगैरे करत असतात अ ज्यांचं हजेरीपटावर नाव देखील असते अशा सर्व विद्यार्थ्यांना रेग्युलर असं म्हणतात तर त्यांनी सरळ सरळ इथं रेग्युलरला सिलेक्ट करून एक द्यायचं आहे प्रायव्हेट म्हणजे काय की ज्यांचं हजेरीपटावर नाव, नाव नाही बाहेरून एक्झाम देत आहेत फॉर्म नंबर सतरा वगैरे भरून तर त्यांनी दोन इथं असं इथं लिहायचं आहे एक्झम्टेड आणि नॉन एक्झम्प्टेड म्हणजे काय एक्झमटेड या एक शब्दाचा अर्थ आहे की ज्यांनी आतापर्यंत एक ना एक वेळेस बारावीची एक्झाम दिलेली आहे कधी ना कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तर त्यांनी एक्झम्टेड ला सिलेक्ट करायचं एक्झम्टेड म्हणजे असा विद्यार्थी ज्याने पेपर दिलेला आहे आता दुसरं इथे शब्द आलेला आहे नॉन एक्झम्टेड नॉन एक्झमटेड म्हणजे काय नॉन एक्झम्टेड या शब्दाचा अर्थ आहे आतापर्यंत एक्झामच दिला नाही आता मॅक्सिमम स्टुडंट फर्स्ट टाइम एक्झाम देत असतात तर त्यामुळे इथं दोन लिहायचं आहे फॉर्म भरणं झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की हा फॉर्म भरत असताना एक झेरॉक्स तुमच्या ह्याच्याजवळ एक्स्ट्रा ठेवा ओके जर काही चुका वगैरे झाले भरत असताना तर अगोदर पूर्णपणे फॉर्म भरल्यानंतर व शाळेच्या सरांना जाऊन दाखवा की मी सर फॉर्म असं भरला आहे चेक करा आणि मग ते जेव्हा म्हणतील की यस तुझं फॉर्म बरोबर आहे तेज तेज इते इते चुका जाले लाए। तर तुम्ही तेच फॉर्म देऊन टाका ते जर म्हणले की बाबा इथे इथे ह्या चार पाच ठिकाणी चुका झालेल्या आहेत तर मग लगेच जे दुसरं फॉर्म आहे त्याच्यावर अचूक पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे एक घंटा मध्ये एक्स्ट्रा थांबला तरी चालेल दहा तारखेच्याऐवजी अकराला जरी सबमिट झालं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही बट चुकीचं प्रॉब्लेम चुकीचं फॉर्म भरून स्वतः मनस्ताप घेऊ करून घेऊ नका ओके त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर बायोफोकल आय टी आणि जनरल मॅक्सिमम आपले विषय जनरलचे असतात त्यामुळे जनरल करून टाका बायोफोकल आय टी आणि अॅग्रिकल्चर हे सर्वसामान्यपणे सायन्सवाल्यांचे असतात अॅग्रिकल्चर आणि आय टी बायोफोकल हे द्विलक्षीय अभ्यासक्रम असते त्यामुळे त्याच्या जा वाटेला जायचं नाही आणि तुम्ही जर परदेशी नागरिक असाल तर तिथं यशला लिहायचं आहे तुम्ही सर्व भारतीय आहात त्यामुळे इथं नो सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर इथं जेव्हा तुम्ही येताल हा जो पोर्शन आहे इथं तुम्हाला चुका करायच्या नाही आहेत इथं तुम्हाला एकही चूक होऊन द्यायची नाहीये एक्झॅक्ट ह्या कशा संबंधित आहे सांगतो सर्वात प्रथम इथं सब्जेक्ट डिटेल्स दिलेले आहेत ऑल राईट right. तो जर तुम्ही आत्तापर्यंत एक्झाम दिलेल्या आहात आणि सतरा नंबरचं फॉर्म भरून दिलेला आहात किंवा मागे कधी ना कधी एक वेळेस एक्झाम दिलेल्या आहेत तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन एवढी सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे जे सप्लिमेंटरीचे आहेत ज्यांनी आतापर्यंत एक दोन वेळेस एक्झाम दिलेल्या आहेत त्या सर्व स्टुडंटनी बट तुम्ही फर्स्ट टाइम एक्झाम देत असाल तर तुम्हाला फक्त ही एवढीच इन्फॉर्मेशन भरायची आहे हे इथून हे एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे आता याच्यामध्ये काय काय भरावं लागेल चेक करा आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचे जे विषय आहेत मराठी मिडियम वाल्यांचे ते काय अशा प्रकारचे विषय असतात इंग्लिशच्या नंतर तुमचा विषय असतो Uh, हा इथे इथील माहिती तुम्हाला इंग्लिश इंग्लिशमध्येच लिहायची आहे मराठी त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्ट असतो एस पी ओ सी एम बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आता इथील जे माहिती आहे एक तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा मराठीमधून सुद्धा लिहू शकता काही अशा प्रकारे लिहू शकता जसं की मराठी चिटणीसाची कार्यपद्धती अकाऊंट वाणिज्य संघटन राईट अशा पद्धतीने माहिती जे जे विषय तुमची माहिती त्याची लिहायचं आहे आता इथं तुम्हाला दिलेला आहे कोड बघा हे कोड काय भानगड असते तर कोड म्हणजे प्रत्येक विषयाचा एक सांकेतिक क्रमांक असतो जसं की आता इथे चेक करा जो इंग्लिशचा बारावी कॉमर्स मधील सब्जेक्ट कोड बघा इथं काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथं सर्वप्रथम तुम्हाला इंग्लिशचा कोड इथे दिलेला आहे इथं जसं की चेक करू शकता इंग्लिशचा पेपरचा कोड आहे एक ईबीके म्हणजे अकाउंटचा आहे पन्नास त्याच्यानंतर ओ सी एमचा SP एस पीचा बावन्न कोऑपरेशनचा त्रेपन्न मार्केटिंग ए आठ मार्क एसआयसी लघु उद्योग ए नऊ आणि GFC नावाचा एक कोर्स आहे त्याच नव्वद आहे बरोबर आहे आता कॉलेज टू कॉलेज चेंज असतात सर तुम्ही जे विषय सांगितलात त्यापैकी माझा इथे विषय नाहीये कोड नाहीये तर मग तुम्ही बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा तुमच्याजवळ बोर्डाकडून आलेला अधिकृत टाईम टेबल असेल जे की डी टू अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा टाकलेला आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी बोर्डाच्या वेबसाईट तुम्हाला टाइम टेबल मिळतं तर त्या टाइम टेबलच्या ठिकाणी एक सब्जेक्ट कोड तिथे दिलेला आहे आ, जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही सरळ सरळ कॉलेजमध्ये विचारू शकता सायन्स वाल्यांसाठी चेक करा सब्जेक्ट कोड्स इथे तुम्हाला दिसत आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायो इलेक्ट्रॉनिक्स सायन्स कम्प्युटर सायन्स कॉर्पोरेट सायन्स पूर्ण दिसत आहेत त्याच्यानंतर आर्ट्स वाल्यांसाठी बघा इंग्रजी इतिहास राज्यशास्त्र अं त्याच्यानंतर तत्व तर्कशास्त्र मानसशास्त्र आणि अर्थशास्त्राचे विषय पूर्ण तुम्हाला तिथं दिसत आहेत ओके सब्जेक्ट कोड झाला आता सपोज सब्जेक्ट कोड ची बारी आली तर आपण काही फॉर्म फिल करूया ज्याच्यामध्ये दे आता इथे चेक करा इथं सर्वात पहिले आपण विषय कोणता लिहिला मराठी ऑल राईट तर मराठी हा सर्व सगळीकडेच अवेलेबल असतो तर मराठीचा जो सब्जेक्ट कोड आहे तो किती आहे शून्य दोन आहे तर इथं मराठीचा सब्जेक्ट कोड मध्ये लिहायचं तुम्हाला शून्य दोन ओके त्याच्यानंतर शून्य दोन लिहिल्यानंतर तुम्हाला लँग्वेज ऑफ आन्सर कोड लिहायचा आहे जर तुमचं विषयाचं पेपर इंग्लिश मधून असेल तर तुम्हाला तिथं एक लिहायचं आहे जर तुमचं विषयाचं पेपर मराठीमधून असेल तर तुम्ही तिथं दोन लिहायचं आहे उत्तर लेखनाची भाषा लँग्वेज ऑफ आन्सर कोड म्हणजे काय उत्तर लेखनाची भाषा तिथे तुम्हाला एक लिहायचं आहे मराठी मधून लिहित असाल तर दोन लिहायचं कार्यपद्धती जर तुमचं इंग्लिश असेल इंग्लिशमधून उत्तर लिहिणार असाल तर एक लिहायचं मराठी लिहिणार असाल तर तुम्हाला इथं दोन लिहायचं आणि चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा सब्जेक्ट कोड कोणता आहे एस पीचा सब्जेक्ट कोड आहे फिफ्टी टू बावन अकाउंट नावाचा जो आपला सब्जेक्ट आहे अकाउंटचा सब्जेक्ट कोण आहे पन्नास तर इथे मी लिहिलेला पन्नास राईट आता अकाउंटचा उत्तर लेखनाची भाषा तुम्ही जर गडबड गडबडमध्ये जेवढे स्टुडंट व्हिडिओ पाहिलेत नीट चेक करा जर तुम्ही गडबड करत अकाउंटची उत्तर लेखनाची भाषा जर समजा दोन केलात तर मग तुम्हाला तिथं पुस्तक पालन व लेखाकर्माचा पेपर येते मराठी अकाउंटचा पेपर येते पागल होऊन जातात जे मराठी मिडियम वाले स्टुडंट आहेत ते खुश होतात पण इंग्लिश मिडीयम वाले पागल होतात इथं तुम्हाला एकच लिहायचं आहे कारण तुमचं बाकी सर्व विषय मराठीमधील असेल तरी अकाउंट कशामध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे तर तुम्हाला इथं एक लिहायचं आहे जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांनी एक आणि ज्यांचा अकाउंट विषय इंग्लिशमधून आहे त्यांनी सुद्धा एक लिहायचे आहेत ज्यांचे सर्वच विषय मराठीमध्ये आहेत त्यांनी इथं काय लिहायचे दोन लिहायचे आहेत वाणिज्य संघटनचा जो कोड आहे तो एक्कावन्न आहे वाणिज्य संघटन व्यवस्थापनाचा कोड एक्कावन्न आहे तर इथं एक लिहू आणि उत्तर लेखनाची भाषा इथेही दोन इथेही दोन काय अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि इथं जे जे स्टुडंट सपोज आता एखाद एक स्टुडंट असेल की ज्याचं मागच्या वर्षी अकाउंटचा पेपर राहिलेला आहे तर मग त्याला काय करायचं आहे हा इथं ऑप्शनल सब्जेक्टच्या येऊन मध्ये इथे त्याला अकाउंट लिहायचं आहे राईट अकाउंट लिहिल्यानंतर त्याला हे माहिती पूर्ण भरून घ्यायची आणि लास्ट टाइम जेव्हा तो एक्झाम दिला होता त्यावेळेस त्याचा सीट नंबर काय होतं त्या एवढ्या पोर्शनमध्ये इथे त्याला लिहायचं आहे आणि ते मागील एक्झाम त्यानं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये दिला होता का ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये दिला होता त्या हिशोबाने त्याला इथं फील करायचं आहे आणि इसविसांचा इयर आणि त्याला किती मार्क्स पडले होते ते सुद्धा त्याला इथे एवढ्या याच्यामध्ये लिहायचं आहे ओके राईट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टोटल एक्झामशन क्लेम हे तुम्हाला कॉलेज मार्फत देण्यात येते हे तुम्ही इथं काही लिहू नका त्याच्यानंतर एनरोलमेंट सर्टिफिकेट थांबा आपण नवीन फॉर्म वर चेक करूयात ओके टोटल नंबर ऑफ एक्झामशन क्लेम हा जो आहे इथे तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये हे कॉलेज मार्फत देण्यात येतात त्याच्यानंतर एनरोलमेंट सर्टिफिकेट नो प्राइवेट कैंडिडेट्स सॉरी एनरोलमेंट सर्टिफिकेट नंबर प्राइवेट कैंडिडेट जर तुमच्याजवळ एनरोलमेंट सर्टिफिकेट नंबर असेल तुम्ही प्रायव्हेट मधून एक्झाम देत असाल सतरा नंबर फॉर्म भरलेले असताल तर तुम्हाला सतरा नंबरचं कॉलम ची पूर्ण इन्फॉर्मेशन भरायचं आहे रेग्युलर स्टुडंटनी इथं हात लावायचा नाही याच्या वाटेला जायचं नाही ओके जर एखादी एक माहिती तुम्हाला कळत नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कॉलेजमध्ये विचारा चुकीचं फॉर्म भरल्यापेक्षा एक वेळेस कॉलेजमध्ये विचारायला कधीही चांगलं कारण ऍट द एंड तुमचं फॉर्म तेच सबमिट करणार आहे त्यानंतर अठरावं आता अठरावं आहे इथे तुम्हाला एस एस सी दिलेला आहे दहावी जेव्हा तुम्ही पास झालात तर दहावीला तुमचं सीट नंबर काय होतं ती माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे आणि मग दहावीची एक्झाम जर तुम्ही सप्लिमेंटरीमध्ये पास झाला असेल तर जुलै लिहायचे आहेत आणि फर्स्ट टाइम पहिल्याच अटेम्प मध्ये पास झाला तर मार्चला सिलेक्ट करायचं आहे सनचा वर्ष लिहायचं आहे आणि नेम ऑफ बोर्ड कोणत्या बोर्ड मध्ये होता तुम्ही लातूर बोर्ड पुणे बोर्ड जापान बोर्ड मध्ये होता त्या बोर्ड लिहायचा आहे त्याच्यानंतर अकरावीचा निकाल तुमच्या जवळ असेल तर अकरावीच्या मेमोवर तुमचा सीट नंबर असेल मंथ आणि जुलै पाच डेट दिलेला असेल ते सुद्धा तिथे तुम्हाला लिहायचं ओके त्याच्यानंतर मार्च मध्ये पास झाला असेल तर मार्च मध्ये लिहून टाकायचं इथं इयर इथं लिहून टाकायचं दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही पास झालात तुम्ही अकरावी जे दोन हजार चोवीस मध्ये दे एक्झाम देणार आहे ते सर्व अकरावी दोन हजार तेवीस मध्ये पास झालेले आहेत इथे लिहायचे आणि कॉलेजचं नाव लिहायचंय ओके लास्ट एक्झाम सीट नंबर फॉर रिपीटर्स ओनली हा एकोणीसवा जो जो कॉलम आहे तो फक्त रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी याच्या अगोदर एक्झाम दिलेली आहे नॉर्मल विद्यार्थ्यांनी ह्याच्या वाटेला जायचं नाहीये जे लास्ट एक्झाम दिलेलं आहे दोन हजार तेवीस जुलैमध्ये किंवा मार्च uh, मध्ये किंवा जेव्हाही तुम्ही लास्ट एक्झाम दिलात मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी ते एक्झाम इथं तुम्हाला भरून सबमिट करून टाकायचं ओके okay. त्यानंतर वेदर सी एक्झामिनेशन पास फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी हायस्कूल एक्झाम एज्युकेशन पुणे आता तुम्ही जर दहावी तुमची या महाराष्ट्रातच झालेला असाल महाराष्ट्रामध्येच पास झालेला असाल तर तुम्ही इथं येस ला सिलेक्ट करायचं आहे पुणे बोर्डामार्फत घेतलेल्या एक्झाम मध्ये आता काही काही स्टुडंट बाहेर राज्यामध्ये दहावी पास होतात आणि अकरावी बारावी साठी पुणे मध्ये येतात तर त्यांनी इथं काय करायचं आहे महाराष्ट्रात येतात त्यांनी नो आहे ओके त्यानंतर वेदर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय डिव्हिजनल बोर्ड आणि तुमच्याजवळ जर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल जे बोर्डामार्फत देण्यात येते किंवा कॉलेज मार्फत, दे कि मा मार्फत बोर्डाला देण्यात येते दे आणि कॉलेज तुम्हाला देते तर मग अशा परिस्थितीत तुम्ही इथं एस लिहून त्याचं सर्टिफिकेट नंबर लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्राचार्याचे व शाळेचे सही शिक्का घ्यायचा आहे कॉलेजचे सही शिक्का घ्यायचा आहे आणि इथे सिग्नेचर वगैरे घेऊन तुम्हाला फॉर्म कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती तुम्हाला पाहिजे असतील काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल फॉर्म भरत असताना कधीही भरा तुम्ही चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस मध्ये कधी पण तर तुम्ही एक वेळेस कमेंटमध्ये नक्की कमेंट करा मी संबंधित कॉलेजमधील शिक्षकांसोबत चर्चा वगैरे करून जे पण तुमचा आन्सर आहे जे पण तुमच्या क्वेरीज आहेत ते तुम्हाला मी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन ओके okay? आजच्या व्हिडिओसाठी एवढंच नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण सतरा नंबर फॉर्मशी रिलेटेड परीक्षा फॉर्मशी रिलेटेड अपडेटशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात जरी तुम्हाला काय डाउट असेल तर सर्व डाउट क्लिअर होतील आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये तोपर्यंत पाहतात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल डीएटू अकॅडमी टाटा बाबा टेक केअर अँड स्टेक कनेक्टेड